नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राइब भाग आहे ज्याच्यामधील बहुपदी या प्रकरणामध्ये आपण सराव संच 3.3 बघत आहोत. ज्याच्यामध्ये आपण पहिला प्रश्न बघत आहोत की संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने अशा दोन पद्धतीने तुम्हाला बहुपदीचा भाकर करायचा. याच्या अगोदरचे जे दोन उदाहरण आहेत आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की इथे एक बहुपद दिलेली आहे, याला आपण भाज्य, ज्याला आपण भाग द्यायचा त्याला आपण काय म्हणत असतो भाज्य. मग इथे भाज्य किती दिलेलं आहे, भाज्य बरोबर वाय घन वजा 216. आता या बहुपदीचे प्रमाण रूप किंवा याचे प्रमाण रूप काय लिहाल तुम्ही, प्रमाण रूप लिहित असताना वायचा घन आहे म्हणून वाय घन, त्याच्यानंतर वर्गाचं पद आहे का नाही, म्हणून शून्य वायचा वर्ग, त्याच्यानंतर फक्त वायचं पद सुद्धा शून्य घ्यायचं आणि त्याच्यानंतर वजा 216 दशाला तसेच. कळलं हे प्रमाण रूप. आता त्याच्यानंतर भाज्य, भाज्य किती आहे ग, वाय वजा 6, म्हणून आपण काय करत असतो वजा 6 विरुद्ध संख्या, कोणत्या विरुद्ध संख्या, त्याची धन 6. मग आता आपण काय करत असतो पहिली स्टेप अगोदर काय करायचे, जे आपली दिलेली भाज्य बहुपद याचे काय करायचे सहगुणक घ्यायचे. याचा सहगुणक किती आहे, त्याच्या पुढच्याचा 0, त्याच्या पुढे 0 आणि नंतर 200 वजा 216. आपल्याला कितीने भाग द्यायचा आता, वजा 6 विरुद्ध संख्या म्हणून 6 द्यायचा. आता पहिला सहगुण आपण जशाला तसाच लिहित असतो, म्हणजे 6 1 0 आणि 6 6 6 36, 0 आणि 36 किती होतात 36. आता 36 × 6 6 6 36 ह्याच्या आले 3, 7 3 18 18 3 21 प्लस मायनस काय होतील, वजा किती आहे 0, म्हणजे बाकी आली 0 आणि हे आले आपले सहगुणके भागाकाराचे. म्हणजे आपण वायचा सहगुणक पाहिला एकच आहे, म्हणजे त्याची गरज काय नाही, म्हणून वायचा वर्ग अधिक 6y + 36 हा आपला भागाकार, ज्याला काय म्हणायचं भागाकार. आणि ही जी पुढची आहे बाकी ती किती आली 0. ही कोणत्या पद्धतीने पाहिलं आपण, संश्लेषक पद्धत. आता पाहू आपण रेषीय पद्धत. रेषीय पद्धत बघा, इथे आता भाज्य किती आहे वाय घन वजा 216, भाज्य किती आहे वाय वजा. आता आपल्याला याला भाग द्यायचा आहे वाय घन, आता आपल्याला किती भाग द्यायचा वाय वजा 6 आहे, तर वायचा वाय आणि वाय वजा 6 आहे, वायचा घन येण्यासाठी आपल्याला किती गुण लागेल वाय वर्गने, कारण वाय वर्ग गुणले वाय काय येईल वायचा घन. आता वाय वर्ग येतं याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचं, वाय वर्ग आणि 6 म्हणजे वाय वर्ग 6 वाय वर्ग आपल्याला काय करायला पाहिजे तुम्ही ते मिळवावे लागत असतं, म्हणजे आता वरचे पुढचे 216 दशाला तसेच. आता काय करायचं की पहिले पद आपण दशाला तसेच द्यायचे वाय वर्ग 6 वाय वजा 6. आता इथं बघा इथं किती येतं 6 वायचा वर्ग, आपल्याला कशाने भाग द्यायचा आहे वाय वजा 6 बरोबर. मग इथं जर आपण समजा वाय वर्ग आहे बरोबर, मग इथं 6 वायला म्हणजे किती वायला किती न गुणा म्हणजे 6 वायचा वर्ग येईल, तर 6 वायने गुणा लागला आपल्याला बरोबर, कारण 6 × 6 इथं काहीच म्हणजे किती असतात 6 × 6 वाय म्हणजे वाय वायचा वर्ग होईल बरोबर. आता ह्या 6 वायनं आपण किती गुणायचं 6 गुणवायचं, म्हणजे किती उत्तर येईल 6 6 36 y. कळलं का, पुढे किती लागले वजा 216. समजलं कितपर्यंत. आता पुढे बघा काय करायचं, परत वाय वर्ग वाय वजा 6 + 6 y कंसामध्ये परत वाय वजा 6 आता अधिक 36 आहे, आपल्याला कशाने भाग द्यायचा वाय वजा 6 भाग द्यायचा. मग इथं 36 y येण्यासाठी वायला कितीने गुणावं लागेल 36, कारण 36 × y 36 y येईल आणि याच्या विरुद्ध संख्या देऊ आपण 36 × 6 याचं उत्तर किती असतं 216 आणि हे वजा बाकी 216 आता दोघांची वजा किती येईल 0, म्हणजे ही काय असेल आपली बाकी. त्याच्यानंतर हे जे बाहेर आलेले सगळे याला काय करायचे एकत्र लिहू आपण वायचा वर्ग अधिक 6 y + 36 हे काय आला आपला भागा. समजलं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक बहुपद दिलेले त्याला भागायचं आहे. आपण पहिले काय करत असतो संश्लेषक पद्धतीने भाकर करत असतो,
अगोदर आपण संश्लेषक पद्धतीने भागाकार करू. बघायचं भाज्य दिलेलं आहे, सांगा बरं भाज्य काय आहे, की 2x चा चौथा घात 3x चा घन आधी 4x वजा 2x चे प्रमाण रूप. याच प्रमाण रूप काय येईल, अगोदर चौथा घात 2x चा चौथा घात, त्याच्यानंतर घनाचा पद 3x चा घन, नंतर वर्गाचा पद 2 ऋण 2x चा वर्ग, त्याच्यानंतर फक्त x चं पद, आणि नंतर काहीच नाही म्हणजे हे झालं प्रमाण रूप. आता भाज्य, ज्यांना भाग द्यायचा आपण त्याला काय म्हणत असतो भाज्य, तो किती आहे 1 आणि 3, म्हणून 3 चे विरुद्ध संख्या, 3 ची काय करायचं विरुद्ध संख्या घ्यायची, विरुद्ध संख्या बरोबर ऋण 3. आता आपली पहिली स्टेप, आपण काय करत असतो भाज्य बहुपदीचे सहगुणक 2, 3 वजा 2, 2, 3 वजा 2, 4 आणि 0. कितीने भाग द्यायचा आपल्याला वजा 3 ने. पहिला सहगुणक जसे असता साईज पर्यंत समजलं का, आता याच्यावर जो गुणाकार 32 6, परत दोघांची वजा किती वजा 3, 3 गुणिले 3 किती उत्तर येईल 9, मायनस मायनस प्लस 9 येतील, परत दोघांची वजा किती येईल 7, 7 3 21, मायनस 21 येतील, 21 वजा 4 किती उत्तर येईल 17, 17 3 51, मायनस मायनस प्लस 51 येतील, हे 51 म्हणजे काय आपली बाकी, हे काय तर हे सहगुणक आहेत, कशाचे भागाकाराचे, म्हणून भागाकार किती येईल, भागाकार बरोबर 2x चा घन वजा 3x चा वर्ग, सॉरी किती वर्ग करू वर्ग तर बरोबर घन वर्ग 7x आणि वजा 17, हा आपला भागाकार आणि बाकी आली 51 बरोबर. समजले पर्यंत ठीक आहे. आता काय करतात रेषीय पद्धत, रेषीय पद्धतीमध्ये आता आपल्याला बघा, आपल्या अगोदर काय करू आपण जो भाज्य भाज्य आहे तो भाज्य घेऊ, काय करू त्या भाज्याच फक्त हे रूप आपण इकडे लिहू, म्हणजे काय इकडे 2x चा चौथा घात 3x चा घन वजा 2x चा वर्ग आधी 4x, हे वर्ग आपण अलीकडे घेऊ ना, त्याला किती भाग द्यायचा आपल्याला 1 अधिक 3. आता बघा 1 अधिक 3, इथं 2x चा चौथा घात यायला पाहिजे, म्हणजे आपण इथं 2x च्या घनाने गुणावं लागेल, म्हणजे 2x चा चौथा घात आहे बरोबर. आता इथं विरुद्ध संख्या 32 6 आणि x घन जशाला तसा हे तुम्ही वजा करायला, पुढचं जशाला तसं लिहून टाकायचं, 3x चा घन वजा 2x चा वर्ग आधी 4x, समजलं. आता आपण काय करू, हे घन घनची याची काय येईल वजा बाकी किती येईल वजा 3x चा वर्ग येईल बरोबर. आता आपण अगोदर जशाला तसंच लिहायचं 2x चा घन, त्याच्यानंतर हे सुद्धा जसे असत तसंच. आता आपलं काय यायला पाहिजे तर वजा 3x चा वर्ग, पण आपल्याला कितीने भागायचं आहे 1 अधिक 3 ने, मग इथं वजा 3x चा वर्ग येण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागेल, सॉरी घन येण्यासाठी वजा 3x च्या वर्ग ने गुणावं लागेल, कारण वर्ग गुणिले एक्स म्हणजे एक्स वर्ग गुणिला एक्स काय येईल 3x चा घन, आणि 3 तशाच तसे कळलं का. आता याची विरुद्ध संख्या 3 3 9 आणि x चा वर्ग म्हणजे 9x चा वर्ग असं येईल. आता पुढचं पद आपण काय करू दसरं तसंच देऊ, वजा 2x चा वर्ग आधी 4x, आता दोघांची बेरीज किती येईल वजा 11x वर्ग, कळलं का काय येईल वजा 11x वर्ग, 3 3 9, ठीक आहे समजलं इथपर्यंत. आता परत काय करायचं आपल्याला, हे जसे असत तसंच 2x चा घन x अधिक 3 वजा 3x चा वर्ग, परत x अधिक 3, आता दोघांची बेरीज किती आली वजा, तर इथं
हे प्लस मायनस इथं काय पाहिजे, प्लस येते, म्हणजे दोघांची बेरीज किती येते, बस बाकी सात एक्स येईल. आधी तर सात एक्स चा वर्ग आला पाहिजे, म्हणून आपण काय करू, ह्या एक्स ला कितीने गुणावं लागेल, सात एक्स ने गुणावं लागेल, बरोबर. सात एक्स ने गुणलं तर आपण सात एक्स वर्ग येईल का नाही गं, आणि या दोघांचा गुणाकार परत सात त्रिक एकवीस एक्स येईल. कळलं, इथं किती आहे तर आधी चार एक्स. कळलं इथपर्यंत. आता परत आपलं काय करायचं, ह्या दोघांची वजा किती येईल, सतरा एक्स. वजा सतरा एक्स येईल का नाही. आता मग परत काय करू आपण, हे दोन एक्स चा घन एक्स अधिक तीन वजा तीन एक्स चा वर्ग एक्स अधिक परत तीन परत सात एक्स परत एक्स अधिक तीन. आता इथे किती आले पाहिजे, सतरा एक्स. म्हणून काय करू, एक्स अधिक तीन ला किती गुणावं लागल, वजा सतरा ने, कारण वजा सतरा म्हणले सतरा एक्स येतील का नाही, आणि सतरा ती एकावन्न याची विरुद्ध झाली. समजलं का, म्हणजे आता हे जे एकावन्न हे काय आपली बाकी आहे, किती एकावन्न, आणि त्याच्यानंतर भागात किती आला, दोन एक्स चा घन वजा तीन एक्स चा वर्ग अधिक सतरा एक्स वजा सतरा, हा काय आपला संश्लेषक पद्धती आणि रेषीय पद्धतीने भाकर करण्यामध्ये आपण उदाहरण क्रमांक पाच पाहणार आहोत. त्याच्यामध्ये अगोदर जी भाज्य बहुपदी आहे तिचा आपण काय करत असतो, प्रमाण रूपामध्ये मांडणी करत असतो. मग आपण ते प्रमाण रूप याचं प्रमाण रूप लिहित असताना बघा, अगोदर चौथा घात जसाला तसा तिसरा घात म्हणजे घन दिलेला आहे का, म्हणून शून्याचा शून्य एक्स चा घन वजा वर्ग दिलेला आहे वजा तीन एक्स चा वर्ग परत एक्स चा पद दिलेला नाही, म्हणून आपण शून्य एक्स घेऊ वजा आठ. हे झालं त्याचं प्रमाण रूप. आता आपल्या भाज्य म्हणजे आपण भाग कोणी देणार, कोणत्या संख्येने देणार आहोत, एक्स अधिक चार, म्हणून काय करायचं, वजा चार अधिक चार ची विरुद्ध संख्या. किती आहे, ऋण चार. मग या ऋण चार आपण त्याला भाग देणार आहोत. बघा आता अगोदर काय करायचं, आपली पहिली स्टेप याचे सहगुणक घेऊन घ्यायचे. काय ते सहगुणक या प्रमाण रूपाचे, एक शून्य वजा तीन शून्य वजा कितीने भाग द्यायचा आहे, वजा चार. म्हणून पहिला सहगुणक जसे असतातच खाली, चार एक पण वजा चार, चार अधिक शून्य किती उत्तर येईल, वजा चार. वजा चार गुणिले वजा चार किती येईल, अधिक सोळा. सोळा वजा तीन किती उत्तर येईल, तेरा. ते चौक किती येईल, बावन. पुन्हा वजा बावन, वजा बावन अधिक शून्य किती येईल, वजा बावन उत्तर येईल. वजा बावन गुणिले चार किती येईल, चार दोन आठ, चार पंचे वीस, मायनस मायनस प्लस होईल. आता दोघांची वजा किती येईल, दोनशे. म्हणजे दोनशे आली आपली बाकी, आणि ही आली आपली सहगुणक कशाचे, भागाकाराची. म्हणून भागाकार किती असेल, भागाकार येईल इथं कोणतं चल वापरलेलं आपण, एक्स चा घन वजा चार एक्स चा वर्ग अधिक तेरा एक्स वजा बावन्न. त्याच्यानंतर बाकी किती आली, दोनशे. समजलं इथपर्यंत. आता आपल्याला ही झाली संश्लेषक पद्धत. कोणती, संश्लेषक. आता बघूया रेषीय पद्धत. रेषीय पद्धतीमध्ये हे आपले असं हे झालं, हे आपलं भाग आहे, हे आपलं भाज्य कोणतं आहे, एक्स चा चौथा घात वजा एक्स चा वर्ग वजा आठ. याला आपल्याला भाग द्यायचा कशाना, एक्स अधिक चार ने. बघा एक्स अधिक चार ला आपल्याला कितीने गुणावे, म्हणजे इथे एक्स चा घन वर्ग येईल, म्हणून एक्स चा घन घेऊ. एक्स चा घन गुणले एक्स किती, एक्स चा चौथा घात. पण इकडं वजा करत असताना वजा परत एक्स चा आणि चार चा घन करा असं हे समजत नसेल तर या दोघांचा गुणाकार, फक्त तिथे विरुद्ध संख्या घ्यायची. समजलं. आता परत पुढची संख्या दशरा तशीच द्यायची, तीन एक्स चा वर्ग वजा आठ. आता इथे किती आला पाहिजे, चार एक्स चा घन आला पाहिजे. मग अगोदर तुझा शरत तसं घेऊन टाकायचं, एक्स चा घन एक्स अधिक चार
आता बघा इथं किती आला पाहिजे वजा चार एक्स चा वर्ग, म्हणून काय करू आपण इथं कितीने भागायचं आपल्याला एक्स अधिक चार ना, बरोबर। मग इथं एक्स ला कितीने गुण लागणार आपण चार वजा चार आणि एक्स घन येण्यासाठी एक्स चा वर्ग, कळलं का। चार इथं काहीच म्हणजे किती असतो एक, चार एक चार एक आणि एक्स वर्ग गुणिले एक्स म्हणजे एक्स चा घन येईल, कळलं। आता याची विरुद्ध संख्या परत चार चौक सोळा एक्स चा वर्ग, पुढचं असेल तसंच वजा तीन एक्स चा वर्ग वजा आठ, इथपर्यंत कळलं का। आता हे एक्स तर मायनस प्लस मायनस याची विरुद्ध संख्या म्हणजे प्लस येते। आता बघा इथं काय करायचं एक्स चा घन एक्स अधिक चार जशाच तसे वजा चार एक्स चा वर्ग जशाच तसा एक्स अधिक चार सुद्धा जशाच तसे। आता या दोघांची बेरीज किती तेरा एक्स चा वर्ग, तेरा एक्स वर्ग येण्यासाठी आता आपल्याला एक्स अधिक चार ला किती म्हणजे एक्स ला किती गुणावं लागेल तेरा एक्स ने गुणावं लागेल ना, म्हणजे तेरा गुणिले एक्स काय येईल एक्स चा वर्ग। त्याच्यानंतर इथं तेर चौक बावन्न एक्स हा एक्स दशरथ असा, त्याच्यानंतर पुढे किती आहे आपल्याला आठ वजा आठ। आता काय करू आपण परत पहिलं दशेला तसं एक्स चा घन एक्स अधिक चार वजा चार एक्स चा वर्ग एक्स अधिक चार परत तेरा एक्स जशाच तसे आधी एक्स अधिक चार। आता किती आले पाहिजे वजा आता एक्स अधिक चार ला किती गुणा म्हणजे आपण बावन्न येतील, आपण बावन्न गुणू किती गुणवायचं बावन्न गुणवायचं, कळलं का समजलं का। म्हणजे वजा बावन्न गुणिले एक्स किती येतील बावन्न एक्स येतील ना, हे वजा आठ कुठे दशाला तसेच म्हणजे बघा साधी स्टेप कशी आता एक्स चा घन एक्स अधिक चार वजा चार एक्स चा वर्ग एक्स अधिक चार परत तेरा एक्स एक्स अधिक चार वजा बावन्न एक्स अधिक चार सॉरी इथं बघा इथं बावन्न एक्स बोला एक्स वर्ग आला बावन्न गुणिले चार किती तरी इथं दोनशे आठ वजा हे आठ याच्या हे मायनस तुम्हाला प्लस करते किती आहे दोनशे किती दोनशे ही दोनशे काय आपली बाकी बाकी किती आली दोनशे आणि हे जे बाहेरच्या संख्या आहेत हे सगळं आपला काय असतो भागाकार म्हणजे एक्स चा घन वजा चार एक्स चा वर्ग अधिक तेरा एक्स वजा बावन्न हा काय आपला आणि वैशिष्ट्य पद्धतीने भागाकार करण्याचं आपलं शेवटचं उदाहरण आहे समजून घ्या। बघा अगोदर आपण काय करणार संश्लेषण पद्धतीने सोडत असताना दिलेला भाज्य भाज्य बहुपदी कोणती आहे वाय घन वजा अधिक वजा एक प्रमाण रूप मध्ये दिलेली की नाही मान्य करायची गरज नाही। भाजक किती आहे वाय वजा एक म्हणून काय करायचं वजा एक ची विरुद्ध संख्या कोणती आहे एक म्हणून काय करू एक भाग द्यायचा। पहिली स्टेप काय असते आपली प्रमाण रूपात दिलेल्या बहुपदीचे सहगुणक भाज्य बहुपदीचे किती आहे एक सहगुणक किती आहे तर एक वजा तीन पाच आणि वजा एक किती भाग द्यायचा आहे एक ने पहिलं पद जशाला तसं एक 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 दोघांची वजा बाकी वजा दोन वजा दोन एक इथं किती येतील तीन तीन एक दोघांची वजा बाकी वजा दोन काय आली आपली बाकी आणि हे काय भागाकार म्हणजे भागाकाराचे सहगुणक येते म्हणजे भागाकार किती आला वाय वर्ग वजा दोन वाय अधिक तीन आणि बाकी किती आली वजा दोन। बरं ठीक हो मोठ्या संख्येत चिन्ह फक्त वजा दोन तर ठीक आहे। त्याच्यानंतर बघा ही झाली आपली संश्लेषक पद्धत आता बघू रेषीय पद्धत चाललं शिद इकडं बघा आपलं काय करायचं आपलं भाज्य
माहिती किती आहे? वाय चा घन तीन वाय वर्ग अधिक पाच वाय वजा एक, याला आपल्याला किती भाग द्यायचा आहे? वाय वजा एक ने, मग वाय वजा एक आता वायला किती गुणामध्ये वायचा घन येईल? वाय वर्ग, बरोबर. त्याच्यानंतर अधिक वाय वर्ग एक वाय वर्ग, त्याच्यानंतर पुढचे वजा तीन वाय वर्ग अधिक पाच वाय वजा एक. समजलं? आता पहिलं दशेन तसंच घेऊन टाकायचं. त्याच्यानंतर वाय वर्ग हा एक आणि हे तीन, दोघांची वजा किती? वजा दोन वाय वर्ग, बरोबर. मग आता आपल्याला कशाला गुणवायचंय? भागायचंय. वाय वायला किती ने गुणा? दोन वाय वर्ग येतील, वजा दोन वाय वर्ग ने गुणवायचं. कळलं का? सॉरी, दोन वाय ने गुणवायचं फक्त. म्हणजे काय येतील? वजा दोन वाय गुणले वाय, दोन वायचा वर्ग. आता इथं प्लस दोन वाय एक दोन वाय, इथं किती येत? पाच वाय, तरी मायनस घ्यावं लागेल. पाच वाय बरोबर किती पुढं? एक. आता परत काय करू आपण? वाय वर्ग वाय वजा एक वजा दोन वाय वाय वजा एक वजा, आता या दोघांची वजा बाकी किती? अधिक तीन वाय, बरोबर. मग आता इथं वाय वजा एक, या वायला किती ना गुणामध्ये तीन वाय येतील? तीन ने गुणावं लागेल. पुन्हा तीन एक तीन आणि वजा हा एक, म्हणजे आता बघा काय उत्तर येईल आपलं, की वायचा वर्ग वाय वजा एक वाय दोन वाय, त्याच्यानंतर वाय वजा एक, त्याच्यानंतर तीन, परत वाय वजा एक, त्याच्यानंतर दोन वेगळे बाकी ती दोन, हे दोन काय असतील आपली बाकी, आणि हे जे असतील ते काय आपला भागाकार, म्हणजे वाय वर्ग दोन वाय आणि हे तीन, हे काय आला? भागाकार.